फ्रेंड्स, वेलकम वेलकम इन विद्या भारती ई पाठशाला। तुमचं विद्या भारती ई पाठशाळेमध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्टँडर्ड 3 मध्ये शिकत आहात। या स्टँडर्ड 3 मध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आपण आज शिकणार। सो लेट्स स्टार्ट। मॅथमॅटिक्स या पुस्तकामध्ये तुम्हाला फर्स्ट लेसन आहे इंट्रोडक्शन टू ज्योमेट्रिकल फिगर्स। इंट्रोडक्शन म्हणजेच ओळख आणि ज्योमेट्रिकल फिगर्स म्हणजेच भौमितिक आकृत्या। आपण आज या भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेणार आहोत। बघा, तुम्हाला स्क्रीनवर 3 चित्र दिसत आहे, 3 प्रकारचे शेप्स दिसत आहे। यातील पहिला आहे क्वाड्रिलेटरल, दुसरा ट्रायंगल्स आणि थर्ड आहे सर्कल्स। तुम्ही स्टँडर्ड 2 मध्ये इयत्ता 2 मध्ये क्वाड्रिलेटरल्स पैकी स्क्वेअर आणि रेक्टॅंगल हे दोन्ही शेप जाणता। आज सुद्धा आपण क्वाड्रिलेटरल, स्क्वेअर आणि रेक्टॅंगल याविषयी जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण ट्रायंगल सुद्धा समजून घेणार आहोत। चला तर मग पुढे जाऊयात। बघा, तुम्हाला या टेबल मध्ये काही पिक्चर्स दिसत आहेत। त्याचबरोबर या पिक्चर्सची फिगर म्हणजे या कुठल्या प्रकारच्या आकृत्या आहेत त्यांचे नाव सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत, त्यांच्या आकृत्याही पाहायला मिळत आहेत। यातील फर्स्ट पिक्चर आहे फ्रेम, फोटो फ्रेम। मग याची फिगर कुठली आहे, ही आकृती नेमकी कुठली आहे, तर हा आहे स्क्वेअर। म्हणून या ठिकाणी नेम ऑफ द फिगर लिहिलेला आहे स्क्वेअर। नेक्स्ट पिक्चर इज व्ही, गाडीचं चाक। म्हणून यांचे फिगर आपल्याला इथे काढलेली दिसते आणि नेम ऑफ द फिगर इज सर्कल। नेक्स्ट इज फोल्डर, हे लेटरच फोल्डर आहे, पाकिट आहे। मग या पाकिटाची फिगर कुठली आहे, तर रेक्टॅंगल। रेक्टॅंगल हा असा काढला जातो, म्हणून या ठिकाणी नेम ऑफ द फिगर लिहिलेला आहे रेक्टॅंगल। पुढचं पिक्चर कशाचं आहे बरं, बरोबर तुम्ही वर्ग सजावटीसाठी वापरता ते हे पताका आहे। मग या पताकांची फिगर काय आहे, तर ट्रायंगल। म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे द नेम ऑफ द फिगर इज ट्रायंगल। म्हणजे या टेबलमध्ये आपल्याला आपल्या सराउंडिंग्स मध्ये म्हणजेच परिसरामध्ये दिसणाऱ्या फिगर्स, ज्योमेट्रिकल फिगर्स दिलेल्या आहेत, त्यांची शेप सुद्धा इथे आहे आणि त्यांची नावही आपल्याला या टेबलमध्ये पाहायला मिळते। चला तर मग पुढे जाऊया। पुढे तुम्हाला याच ज्योमेट्रिकल फिगर्सच्या एजेस आणि कॉर्नर्स पाहायला मिळणार आहे। एजेस मीन्स कडा, काठ, किनार आणि कॉर्नर म्हणजे टोक। बघूयात, तुम्हाला समोर स्लाइड वर 2 चित्र दिसत आहे। कशाची आहेत बरं ही चित्र, अगदी बरोबर ह्या डिश मध्ये तुम्हाला पीस ऑफ बर्फी म्हणजे बर्फीचे तुकडे दिसत आहे आणि या ठिकाणी आकाशामध्ये उडणारा पतंग म्हणजेच फ्लाइंग कॅट आहे, काईट आहे। मग आता ह्या काईटला त्याचप्रमाणे ह्या बर्फीच्या तुकड्याचा शेप काय आहे बरं, बरोबर क्वाड्रिलेटरल। ह्या काईट आणि ह्या बर्फीचा शेप आहे क्वाड्रिलेटरल। मग क्वाड्रिलेटरलला म्हणजेच चौकोनाला किती एजेस आणि किती कॉर्नर्स असतात बघा, मोजूयात बरं आपण। ह्या काईटला किती एजेस आहेत माझ्यासोबत काउंट करा, 1, 2, 3 and 4। क्वाड्रिलेटरल हॅज 4 एजेस। मग ही बर्फी सुद्धा क्वाड्रिलेटरल आहे, ह्याला किती कॉर्नर आहे काउंट करा माझ्यासोबत,
1, 2, 3 and 4. Quadrilateral has 4 corners. Quadrilateral la mhanje chaukonala 4 baju astat. Tyach barobar chaukonala 4 tok sudha astat. Mhanje apan aaj kay shikloy? Quadrilateral has 4 edges, quadrilateral has 4 corners. आणि ह्या दिलेल्या दोन्ही चित्रांमधल्या ज्या काही आकृत्या आहेत यांचं नाव आहे क्वाड्रिलेटरल. आपण महत्त्वाची जी गोष्ट आज शिकलो ती आहे अ क्वाड्रिलेटरल हॅज 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स. चौकोनाला 4 तळा असतात, त्याचप्रमाणे चौकोनाला 4 कॉर्नर म्हणजे टोक असतात. तुम्ही हे पाठ करून टाकायचे आणि लक्षात सुद्धा ठेवायचंय बरं. पुढे बघूया. पुढे आपण शिकणार आहोत रेक्टॅंगल. क्वाड्रिलेटरल्स मधील रेक्टॅंगल म्हणजे नेमका असतो कसा? कसा ओळखायचा रेक्टॅंगल? ह्यासाठी आपण इथे बेडशीट आहे. ही बेडशीट जी आहे या बेडशीटला सुद्धा किती कॉर्नर्स आणि किती एजेस आहेत ते मोजूयात बरं. मोजा माझ्या काउंट माझ्यासोबत काउंट करा बरं. 1, 2, 3 and 4 तुम्हाला इथे दिसते एजेस 4. आणि मग कॉर्नर्स 1, 2, 3 and 4 कॉर्नर्स आर ऑल्सो 4. या रेक्टॅंगलला 4 एजेस आणि 4 कॉर्नर्स असतात. पुढे बघूयात आपण. आता ह्या रेक्टॅंग्युलर ही बेडशीट जी आहे या बेडशीटीला मी बरोबर मधून फोल्ड करणार आहे. तुम्ही सुद्धा घरी जाऊन करायचंय बर का? तुम्ही सुद्धा तुमच्या घरची बेडशीट घ्यायची आणि अशीच बरोबर मधून फोल्ड करायची. मग आता या बेडशीटीला असणाऱ्या या अपोजिट साईड्स आहेत. अपोजिट साईड्स मीन्स विरुद्ध बाजू. ह्या बेडशीटीची ही जी साइड आहे ह्याची अपोजिट साइड ही आहे. या दोन्ही अपोजिट साइड्सला आपण एकावर एक ठेवून बरोबर मधून दुमडून घेणार आहोत. बघा तुम्हाला अशी दिसेल मग बेडशीट. हे दोन्ही कडा ज्या आहेत एजेस ज्या आहेत त्या एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. मला काय लक्षात आलं याच्यावरून की ह्या ज्या अपोजिट साइड्स आहेत ह्या अपोजिट साइड्स या बेडशीटच्या इक्वल लेंथ ज्या आहेत समान लांबीच्या आहेत. मग आता जर मी या बेडशीटला अशी उभी फोल्ड केली आणि या समोरासमोरील बाजू म्हणजेच अपोजिट साइड्स एकमेकांवर ठेवल्या आणि या बेडशीटला फोल्ड केलं मग मला काय समजून येईल की ज्याप्रमाणे ह्या लॉंगर साइड ज्या होत्या ह्या लॉंगर साइड इक्वल लेंथ ज्या आल्या त्याचबरोबर ह्या सुद्धा शॉर्टर साइड ज्या आहेत त्या सुद्धा एकमेकांवर ठेवल्यानंतर त्याही समान लांबीच्या दिसून आल्या. याचाच अर्थ रेक्टॅंगलच्या ज्या समोरासमोरील बाजू असतात या समोरासमोरील बाजू आहेत ह्या इक्वल लेंथच्या असतात. आपण रेक्टॅंगल विषयी महत्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑफ इक्वल लेंथ. रेक्टॅंगलच्या समोरासमोरील बाजू म्हणजेच अपोजिट साइड्स इक्वल लेंथच्या समान लांबीच्या असतात. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या आणि हे लक्षात सुद्धा ठेवा. थँक्यू. या पुढील भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल. तेव्हा झालेल्या अभ्यासक्रमावर चांगला अभ्यास करा आणि पाठांतर सुद्धा करा. धन्यवाद.